तो उसका एक बार क्या तो एक्सीडेंट हुआ तो क्या करते हैं, लोग मरे तो क्या कौन देने का उसका, वो ऑटो वाला देखते हैं क्या, तो इन्हें क्या करने का, परमिट है, इंश्योरेंस है, सब कुछ रहे तो भी आदमी है हैसे मर रहा है। ये भी कर्नाटक से है ना, वो भी कर्नाटक के, बेंगलोर में चल रहा तो गुलमर्ग कौन से है, तो इतना चल रहा है तो भी आंखें बंद करके बैठ रहे क्या कानून। This video present by Mannur Multi Speciality Hospital, highly qualified and well experienced doctors team for emergency and trauma care 24/7 at Bale Hills Circle Ring Road, Gulbarga. आज के दिन स्ट्राइक कर रहे हैं हम, क्योंकि बोले तो हम ऑलरेडी 5-6 बार डीसी को मनवी दिया सो है। क्या मनवी बोले तो इतने गुलबर्गा में जितने ऑटो चल रहा है, एक नंबर पे 5-5 गाड़ी चल रहा है आजकल, तो उसके बारे में और हमारे को जो पैसे भरे हम डीसी ऑफिस के डीसी के नाम पे, तो जगह घर को घर देते हैं, घर बना के देते हैं, बोल को केसरा टीके में वो घर है, मगर 15-18 साल से ऑलरेडी मनवी दिया सो, कितने बार वो इसको डीसी को पूछे तो भी उसका रेस्पॉन्स नहीं दिया है, तो गरीब लोग कहाँ जाने का। और ये ऑटो स्ट्राइक करने के वजह बोला तो एक परमिट के 5-5 चल रहा है, वो तो आपको सबको मालूम है, तो डीसी को मालूम है और सर्कल को मालूम है, ट्रैफिक वाले को मालूम है, और आरटीओ ऑफिसर को भी मालूम है, फिर भी मालूम रहे तो भी हमारे हमको क्या लग रहा है, इन लोग पैसे खा रहे समझ रहे, पैसे खा के छोड़ते, कई को छोड़ते लोगों को, ऑटो वालों को, तो जो आदमी गलत किया है ना तो उसको पनिशमेंट दो, पनिशमेंट दे तो एक बार देखो उसका परमिट नहीं रहता, इंश्योरेंस नहीं रहता, तो रास्ते पे 3-4 लोगों को बिठा के लेके जा रहा है, तो उसका एक बार क्या तो एक्सीडेंट हुआ तो क्या करते हैं, लोग मरे तो क्या कौन देने का उसका, वो ऑटो वाला देखता है क्या, वो क्या बगैर परमिट रहता है 20-25 हज़ार में लेता गाड़ी लेकर जाकर रिठो गए किधर, तो एक्सीडेंट कर रहे हैं भाग के जाता बस, तो लोगों मर रहे तो मरते उन, तो ऐसा कई को कर रहे हैं कानून, ये कानून कायदा कई को बनाया नहीं तो नहीं बनाने का, कई को बनाना है, इंश्योरेंस बनाते 8-8 हज़ार 10-10 हज़ार रुपये ऑलरेडी सब लोग ऑटो वाले भर रहे हैं आजकल 10 लोग, और परमिट के रेट देखो 1 लाख के ऊपर जा रहा है, तो उसका भी रहने दे, वो तो नहीं बोल सकना, बोलना सही बोल रहे फिर भी, तो इतना चल रहा है तो भी आंखें बंद करके बैठ रहे क्या कानून, 5-6 बार बनाया और मनी में दिया तो भी ऐसा कर रहे, तो हम आगे के दिन में अब रैली यहाँ तो गुलबर्गा के रैली तो हो गया अभी ऑलरेडी, आगे का दिन में बेंगलोर को जाते प्राय सीएम तक जाते, वहाँ पर देखो वो इनका जो हालत होता है बहुत बेकार हो जाएगा, वैसा हमारे को जाने के लिए रास्ता मत दो, अब यहाँ तक हम 5-6 बार तो इतना बोल चुकी है, ये फाइनल है हमारे, इसके बारे में और आगे हम इधर स्ट्राइक नहीं करते, सीधा बेंगलोर जाते रैली, जो भी होगा देखा जाएगा, हमारा यूनियन है, सब लोग हैं उधर बेंगलोर में, देखो एक ऑटो लाइन पे ठहरता है, 10 लोग ऑटो ठहरा तो भी क्या करता आदमी, एक पैसेंजर आके पूछे तो नहीं नहीं आगे वाला जाता है, तो पीछे वाला बोले तो 100 बोलेगा, आगे वाला गए तो 50 में जाता है, क्योंकि वो सामने वाला जाना पीछे वाला नहीं जाना, वो भी मेरा आदमी, वो भी मेरा भाई भाई है ना, तो सामने वाला ठहरे से रहता है उन जाना बोल के, तो इधर क्या चल रहा है वहाँ पे, वैसा वो हिसाब हमारे, ये भी कर्नाटक से है ना, वो भी कर्नाटक के, बेंगलोर में चल रहा तो गुलबर्ग कौन से है, हाँ ऐसा मैं बोलता हूँ, ऐसे करने का गलत है, ऐसा नहीं करने का, जो भी अभी 5-5 1 परमिट चल रहा है तो क्या करने का, लाइन पे कहाँ से ठहरेगा, लाइन पे ठहरे सो आदमी 2-2 घंटा लाइन पे ठहरा है तो वो क्या कर रहा है, ऐसा राउंड मार के आता है चार सीट बैठा के लेकर जा रहा है, तो इन क्या करने का, परमिट है, इंश्योरेंस है, सब कुछ रहे तो भी आदमी है हैसे मर रहा है, इनके बीवी बच्चे वाला क्या है, ऐसा है आजकल नौजवान बच्चे को आड़े चेड़ ऐसे मारे को 15-20 हज़ार में गाड़ी ले रहा जा रहा है, देखिए ये फाइनल है हमारा भी, ये बोलने का ये ज़्यादा बोलने नहीं, मेरा नाम भीमा शंकर, ऑटो चालक है गुलबर्गा। इवती दिवस ना कल्याण कर्नाटक ऑटो चालक संघ वत जिलाधिकारी मुखातर ऐन सारे सचिव इवत मन पत्र कोलोप अंदर ऑटो चालक मुख्यवां 5 समस्या ಈಗಾಗಲೇ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಭಾರಿ ಅಂದ 5-6 ಬಾರಿ ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು, ಒಂದಿವಸ ಮತ್ತು ಸಾಂಕೇತಿಕ ಧರಣಿ ಕೂತರು ಭೀ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಸ್ಪಂದನೆ ನೀಡದ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಸಾರಿಗೆ ಇಲಾಖೆ
ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಏನು ಮೇನ್ ಸಮಸ್ಯೆ ಅಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಿಟಿ ಒಳಗೆ ಒಂದೇ ನಂಬರ್ದ ಐದಾರು ಗಡಿ ನಡೆದು ಇದಕ್ಕೆ ಮೂಲ ಕಾರಣ ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಾರಿಗೆ ಇಲಾಖೆ ಅದಕ್ಕೆ ಸಾರಿಗೆ ಇಲಾಖೆ ವಿರುದ್ಧ ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕು ಎರಡನೇದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಿಟಿ ಒಳಗೆ ಆಟೋ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಇಲ್ಲ ಈಗ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಮಾಲ್ಗಳಾಗ್ಯಾವ ನರ್ಸಿಂಗ್ ಹೋಮ್ ಮತ್ತು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಡಿಗ್ರಿ ಕಾಲೇಜು ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದ ಆಟೋ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಇಲ್ಲ ಎಲ್ಲ ಸಂಚಾರಿ ಪೊಲೀಸರು ಬಂದು ನಮಗೆ ಓಡಿಸ್ಲತ್ತಾರ ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮಗೆ ಆಟೋ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಮಾಡಿಕೊಟ್ಟು ಒಂದು ಸುಗಮ ಸಂಚಾರಕ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈ ಜಿಲ್ಲೆ ಒಳಗೆ ಏನದ ಆಟೋಮೀಟರ್ ಒಟ್ಟು ಬೇಡಿಕೆ ಇಲ್ಲ ಬೇಡಿಕೆ ಇಲ್ದಿದ್ರು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆದೇಶ ಪ್ರಕಾರ ನಾವೆಂದ ಕೂಡಿಸಿದ್ವು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಎಂದ ಅದಕ್ಕೆ ನವೀಕರಣ ಮಾಡಬೇಕು ಮೀಟ್ರಿಗೆ ಅದಕ್ಕೆ 150 ರೂಪಾಯಿ ಸರ್ಕಾರಿ ಶುಲ್ಕ ಅದ ಅದು ನಾವು ತುಂಬಲಿಕ್ಕೆ ರೆಡಿ ಇದ್ದೀವಿ ಆದರೆ ನೇರವಾಗಿ ಹೋದ್ರಿಂದ ತೂಕ ಮಾಪನ ಶಾಸ್ತ್ರ ಇಲಾಖೆದವ್ರು ಕೂಡಲಾಗ್ಯಾರ ದಲ್ಲಾಳಿಗಳ ಮುಖಾಂತರ ಬರಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರಿಂದ 200-250 ಹೆಚ್ಚಿಗೆ ತೊಲತ್ತಾರೆ ನಾವೇಂದ ಸರ್ಕಾರದ ಫೀಸ್ 150 ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಎನಿ ಟೈಮ್ ರೆಡಿ ಇದ್ದೀವಿ ಅದಕ್ಕೆ ನಮಗೆ 150 ಒಳಗಾಗಬೇಕು ಇನ್ನೊಂದೇನ ಕಂಪೌಂಡಿಂಗ್ ಫೀಸ್ ಆತ ಅವ್ರು 500 ರೂಪಾಯಿ ದಂಡ ವಿಧಿಸ್ಲತ್ತಾರ ಅದು ಕೂಡಲೇ ಬಂದ್ ಮಾಡಬೇಕು ಕಂಪೌಂಡಿಂಗ್ ಅಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವ್ರು ಬಂದು ರೋಡಿನ ಮ್ಯಾಗೆ ಹಿಡಿದಾಗ ಪೆನಾಲ್ಟಿ ನಾವು ಕೋರ್ಟಿಗೆ ಹೋಗಲ್ಲ ಇಲ್ಲೇ ಕಾಡ್ತೀವೋ ತಪ್ಕೋಬೇಕು ಆದ್ರೆ ಅವ್ರು ಬಂದು ರೋಡಿನ ಮ್ಯಾಗೆ ಹಿಡಿಯಲಾಗ್ಯಾರ ನಾವೇ ಆಫೀಸ್ಗೆ ಹೋದ ನಮ್ಮ ಮ್ಯಾಗೆ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಮಾಡ್ದಂಗೆ ಅದು ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಕೂಡಲಿ ಅಂದ ಕಂಪೌಂಡಿಂಗ್ ಅಂತ ತೆಗ್ದು ಲೇಟ್ ಫೈನ್ ಆಗಲಿ ಅವ್ರು ರೇಟ್ ಹಾಕ್ತಾರೆ ಅದು ಎಂದ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ರೂಲ್ಸ್ ಆಗಲಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಪ್ರತಿ 3 ತಿಂಗಳಿಗೊಮ್ಮೆ 25% ಅದ ಅಂತ ಅವರೇ ಹೇಳಿದ್ದ ಅದಕ್ಕೆ ಅದರ ಪ್ರಕಾರ ಎಂದ ನಮಗೆ ಲೇಟ್ ಫೈನ್ ಹಾಕಿ ಅಂದ ನಮಗೆ ಅದು ನವೀಕರಣ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕಾಗ್ತದೆ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆಟೋ ಚಾಲಕರಿಗೆ ಒಂದು 400 ಮನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟರೆ ಕೆಸರಟ್ಟಿಗೆ ಗ್ರಾಮ ಒಳಗೆ ಅದಕ್ಕೆ ಮೇನ್ ಮುಖ್ಯವಾದ ರಸ್ತೆನೇ ಇಲ್ಲ ಈಗ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಮೇನ್ ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ ರೋಡ್ ಬೇಕು ಅದು ಇಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂಥ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಇಲ್ಲ ನಾಲಿ ಇಲ್ಲ ನೀರಿಲ್ಲ ಲೈಟ್ ಇಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಇವು ಕೂಡಲೇ ಒದಗಿಸಬೇಕಂತ ಇವತ್ತು ನಾವು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಮುಖಾಂತರ ಒಂದು ಸಾರಿಗೆ ಸಚಿವರಿಗೆ ಲೆಟ್ರ್ ಕೊಡ್ತೀವಿ ಮತ್ತು ಇವ ನಮಗೇನು ಹಿಂಬರ ಕೂಡ ಸಾರಿಗೆ ಇಲಾಖೆ ವಿರುದ್ಧ ಒಂದು ಶಿಸ್ತು ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕಂತೆ ಮೊನ್ನೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗೆ ಒಂದು ಮನವಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಇಷ್ಟು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಬೇಡಿಕೆ ಇವು ಕೂಡಲೇ ಈಡೇರಬೇಕು ಈಡೇರದಿದ್ದರೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳೊಳಗೆ ನಾವು ಬೆಂಗಳೂರು ಚಲೋ ಅಭಿಯಾನ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಬೇಕಾಗ್ತದೆ ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ದು ಎಲ್ಲ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಯತ್ನ ಮುಗ್ದದ ಇದು ಇರೋದೇ ನಮ್ಮ ಸಿಟಿ ಸಮಸ್ಯೆದ ಇವರು ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಸ್ಪಂದನೆ ಕೊಡಲಾರ್ದಾಗ ನಾವು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರು ಚಲೋ ಅಭಿಯಾನ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಬೇಕಾತ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಿಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮ ಮುಖಾಂತರ ಒಂದು ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡುತ್ತಿದ್ದೇನೆ ಲಕ್ಷ್ಮೀಕಾಂತ್ ಆರ್ ಮಾಲಿಪಟೇಲ್ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ ಆಟೋ ಚಾಲಕ ಸಂಘದ